नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM TV9 न्यूज आणि WH न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो. सर, तुम्ही काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षाचा राजीनामा दिलेला आहे, नेमकं काय सांगाल, काय कारण आहे? आता नुकत्याच महाराष्ट्रामध्ये ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे 2 उमेदवार काँग्रेस पक्षाने दिले होते. त्यापैकी 1 नंबरचे उमेदवार होते श्री चंद्रकांत हंडोरे साहेब. चंद्रकांत हंडोरे हे 1 नंबरचे उमेदवार असल्यामुळे त्यांना पहिल्या पसंतीक्रमाची मतं देण्यात यावीत असे आदेश होते पक्षाचे. त्यांना 29 कोटा देण्यात आला होता, त्यांना 22 मतं मिळाली, 7 मतं मिळाली नाही आणि म्हणून त्यांचा पराभव झाला. आता काँग्रेस पक्षाच्या ज्या मतदारांनी किंवा ज्या आमदारांनी त्यांना मतदान केलं नाही, कुणीतरी मतदान केलं नाही म्हणूनच त्यांचा पराभव झाला, हे उघड आहे. मग ज्यांनी मतदान केलं नाही ते कोण आहेत याचा शोध घेण्याची मागणी आम्ही केलेली आहे. एवढंच आमचं म्हणणं आहे की ज्यांच्यामुळे चंद्रकांत हंडोरे साहेबांचा पराभव झाला किंवा ज्यांना ज्यांची मतं चंद्रकांत हंडोरे साहेबांना मिळू शकली नाहीत हे कोण लोक आहेत याची चौकशी करा, याचा तपास करा. आता आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी असं म्हटलेलं आहे की आम्हाला आत्मचिंतन करावं लागेल, आम्ही आत्मचिंतन करू आणि नंतर पक्षातर्फे योग्य तो निर्णय घेऊ आणि याची चौकशी होईल, त्याचं आम्ही स्वागत करतो त्यांच्या म्हणण्याचं. पण आम्ही त्यांना विनंती देखील करतो की फक्त आत्मचिंतन करून चालणार नाही, आपल्याला ज्या लोकांनी हा दगाफटका केला त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाईसुद्धा करावी लागणार आहे, तरच याचं समाधान आपल्याला मिळेल. अन्यथा महाराष्ट्रातील तमाम दलित जनता, आंबेडकरी जनता ही नाराज झालेली आहे, त्यांच्या जिव्हारी लागलेला हा पराभव. आणि म्हणून आमचे नेते श्री चंद्रकांत हंडोरे यांच्यासोबत एकजूटपणा दाखवण्यासाठी, त्यांच्या समर्थनार्थ मी आपल्या पक्षाचा, माझ्या पक्षामधून मी उपाध्यक्षपदाचा मी राजीनामा दिलेला आहे. काय वाटतंय तुम्हाला की जे त्यांना 22 मते मिळाली विधान परिषदेच्या, याच्यामध्ये 29 मते मिळायला हवी होती, कोण असतील ते काय सांगाल, कोण असतील ते आमदार ज्यांनी मतदान केलेलं नाही? चौकशी करणं हे आमचे प्रदेश अध्यक्षांचं काम आहे, श्री नाना पटोले यांच्या कानावर घातलेलं आहे, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, ते चौकशी करतील. आणि आमचे CLP लीडर जे आहेत, बाळासाहेब थोरात साहेब, ते देखील चौकशी करतील आणि ते कारवाई करतील. आम्ही फक्त मागणी केलेली आहे, आम्हाला आमच्या समोर जे दिसलं ते आम्ही मांडलं. आमचं असं म्हणणं आहे की आम्ही दुःखी झालो, आमचे नेते आहेत ते, त्यांचा पराभव झाला आणि तो काही लोकांनी जाणून बुजून त्यांना मतदान केलेलं नाही आहे. आपण त्याला म्हणतो मतं फुटले हा काही प्रकार नाही आहे, फुटले हा काही प्रकार नाही, कारण मतदान करणारे चांगले हाडा मासाचे माणसं आहेत, त्यांना बुद्धी आहे, त्यांनी आपल्या बुद्धीनुसार त्यांनी मतदान केलेलं आहे आणि म्हणून याची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि हा जो म्हणजे ज्याला आपण दगाफटका किंवा दगाबाजी जी झालेली आहे याची चौकशी होऊन त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. महाराष्ट्रामध्ये दोन काँग्रेसमध्ये दोन दलित चेहरे आहेत, एक नितीन राऊत जे मंत्री आहेत आणि चंद्रकांतदादा हंडोरे. काय वाटतंय तुम्हाला, कुठेतरी राजकारण करूनच हंडोरे साहेबांचा पराभव केलेला आहे? हंडोरे साहेबांचा पराभव झालेला आहे हे स्पष्ट आहे, याच्या पलीकडे मी काही बोलू शकत नाही. मी चौकशीची मागणी केलेली आहे. काँग्रेसमध्ये दोन दलित चेहरे आहेत महाराष्ट्रामध्ये आणि ते मोठे, एक चंद्रकांत हंडोरे साहेब आणि एक नितीन राऊत साहेब. काय वाटते? नाही, मी त्यांच्याबद्दल काही बोलू शकणार नाही. मी कोणाबद्दल बोललेलं नाही, फक्त तुम्ही सांगा की दोन चेहरे, एक नितीन राऊत, डॉक्टर नितीन राऊत आणि चंद्रकांत हंडोरे, हे महाराष्ट्रातील दोन मोठे चेहरे आहेत दलित समाजांचे आणि काँग्रेसचे हे ज्येष्ठ नेते आहेत. एकूणच चंद्रकांतदादा हंडोरे यांचा पराभव झाल्यामुळे दलित समाजांमध्ये, म्हणजे आंबेडकरी चळवळीमध्ये एक नाराजगी व्यक्त केली जात आहे, याला पराभवाला तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघता? हा जो चंद्रकांत हंडोरे साहेबांचा पराभव झाला याला काही लोकांनी त्यांना मतदान केलं नाही, सांगून देखील केलं नाही, पक्षाचे आदेश असतानाही केलं नाही, पक्षावरून त्यांनी ते मतदान केलं नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्यामुळे ही जी बेशिस्त झालेली आहे तर त्या बेशिस्तीच्या बाबतीमध्ये चौकशी होणं आणि संबंधित लोकांवर शिस्तभंगाची कारवाई होणं गरजेचं आहे, एवढंच मी सांगू शकतो. म्हणजे असं वाटतं काही तुम्हाला की काँग्रेसमध्ये दुसरा आंबेडकरी चेहरा किंवा दलित चेहरा समोर यावं नाही? नाही, असं काही मला वाटत. म्हणजे एकूणच असं राजकारण आहे का? असं काही आम्हाला वाटत नाही, असं काही राजकारण नाही आहे. मग काय कारण? काय कारण असतील आता ह्याच्याबद्दल मी काही भाष्य करू शकत नाही, ते आपले प्रदेशाध्यक्ष ते ठरवतील काय करायला पाहिजे, काय कारण आहेत त्याचा शोध ते घेतील. उपाध्यक्षपदाच्या, प्रदेश उपाध्यक्षपदाचा तुम्ही राजीनामा दिलेला आहे, नाराज झालेले आहात आणि तुम्ही एक
एक तुम्ही सुद्धा एक दलित चेहरा आहात, काँग्रेसमध्ये पहिले BSP मध्ये होते आणि आता काँग्रेसमध्ये गेले तुम्ही आणि तुम्हाला चांगलं पद दिलं काँग्रेसने, परंतु चंद्रकांत दादा हांडोरे यांचा विधान परिषदेमध्ये पराभव झाल्यामुळे तुम्ही नाराज होऊन तुम्ही उपाध्यक्षपदाचा राजीनामा, प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. एकूणच काय वाटते की तुम्हाला सन्मान मिळत नाही म्हणून राजीनामा दिला की चंद्रकांत दादांचा पराभव झाला म्हणून राजीनामा? चंद्रकांत हांडोरे साहेबांचा पराभव झाला म्हणून त्यांच्या समर्थनार्थ आणि त्यांचा जो त्यांना एक प्रकारची मानहानी झालेली आहे संपूर्ण ह्याच्यामध्ये म्हणजे पराभवानंतर, ती आम्हाला कुठेतरी आम्हाला बोचते आहे म्हणून मी त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्याशी एकजूट दाखवावी आपली म्हणून एक सॉलिडॅरिटी प्रदर्शित करण्यासाठी हा राजीनामा दिला आहे. हे जे ज्यांनी म्हणजे विरोधात पहिल्या पसंतीचं मतदान केलं नाही कोण असू शकतात असं वाटतंय तुम्हाला? नाही सांगू शकत, आम्हाला काही माहिती नाही याच्याबद्दल. मग याची चौकशी आता करावी अशी मागणी केलेली आहे. कुणाला? आम्ही नाना पटोलेंना पत्र पाठवलेलं. मी तुम्हाला सांगेल की माजी सनदी अधिकारी किशोर गजबे साहेब आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. राजीनामा देण्याचं कारण काय आहे तर जे विधान परिषदेमध्ये चंद्रकांत हांडोरे साहेब आहेत त्यांचा पराभव झालेला आहे, ते नाराज झालेले आहेत आणि कुठेतरी ही नाराजगी त्यांनी व्यक्त करून त्यांनी आपला प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे. आपण बघत राहा IBM TV9 News WH News. IBM आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.